नमस्कार मंडळी, कसे आहात? माझं नाव ईशान आणि मी आहे तुमचा मराठी बिझनेस गुरु. खूप दिवसांनी आपली भेट होत आहे आणि आज आपण अजून काही कॉन्सेप्ट बद्दल चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ जर का आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तो जो बेलचा जो आयकॉन असतो ना त्याला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन आपोआप येईल आणि तुमची व्हिडिओ चुकणार नाही. आणि बाकी तुमच्या परिवारामध्ये मित्रमंडळींमध्ये पण व्हिडिओ स्प्रेड करा, म्हणजे लोकांना जरा अजून बिझनेसचे कॉन्सेप्ट सोप्या भाषेमध्ये कळणं सोपं जाईल. तर चला, आजचा आपला विषय आहे थोडा इकॉनॉमिक्सचा विषय आहे. आणि हे बघा, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मार्केटिंग, फायनान्स या सगळ्या गोष्टी MBA येतात, या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये येतात. म्हणजे आपण मॅनेजमेंट म्हणतो ना कुठल्या गोष्टीची, तर फक्त मॅनेजमेंटचा म्हणून वेगळा अभ्यास असा नसतो, तो सगळ्या गोष्टींचा एकत्र केलेला अभ्यास असतो. म्हणजे मॅनेजमेंट गुरु जेव्हा आपण होतो तेव्हा आपल्याला फक्त मॅनेजमेंट नव्हे तर मार्केटिंग, बिझनेस, इकॉनॉमिक्स, फायनान्स, अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स, थोडं सायकॉलॉजीबद्दल सुद्धा, इकॉनॉमिक्सबद्दल सुद्धा, सगळ्या गोष्टींची छान माहिती असते. आणि ती आपण एकत्र करून आपला बिझनेस चांगला कसा चालावा किंवा आपण गोष्टी कशा चांगल्या पद्धतीने मॅनेज कराव्या या शिकतो. चला, तर आजचा विषय जो आहे ना तो थोडासा इकॉनॉमिक्सकडे इन्क्लाइन करणारा आहे. आणि आजचा विषय म्हणजे दोन कॉन्सेप्ट आहेत, एक म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि इकॉनॉमीज ऑफ स्कोप. आता ह्या गोष्टी ना कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतात, त्याच्यामुळे मी त्या दोन्ही गोष्टी कशा वेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे हे उदाहरणाच्या माध्यमाने तुम्हाला सांगतो. चला, पहिल्यांदा आपण सरळ उदाहरणापासूनच सुरुवात करूया. आता असं आपण इमॅजिन करूया, असा विचार करूया की तुम्ही शिवणकाम वगैरे काही करत नाही, तुम्हाला शिवणकाम करता येतं पण तुम्ही काय दररोजच्या दररोज शिवणकाम करत नाही, असं अगदी आपण धरून चालूया की तुम्हाला शिवणकाम करून 5-6 वर्ष झाली आहेत, त्या गोष्टी पण तुमच्याकडे नाहीत आता शिवणकामाच्या. आणि अचानक तुमच्या घरी चांगली बातमी येते, तुम्हाला नातवंड होणार आहेत असं तुम्हाला कळतं, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर अशी जेव्हा बातमी येते तेव्हा तुम्ही ठरवता चला आता शिवणकाम करायला सुरुवात करूया, नातवंडांसाठी स्वेटर आपण शिवूया. तर मग पण तुमच्याकडे मी म्हटलं तसं काहीच साहित्य नाही त्या गोष्टीचं, कारण तुम्ही शिवणकाम येते पण खूप खूप वर्षांपासून केलेलीच नाही आहे, ती 10 वर्षांपासून केलेली नाही आहेत शिवणकाम. तर काय कराल तुम्ही? बरं, तुम्ही पहिल्यांदा जाल आणि गोष्टी विकत घ्याल, तुम्ही सुई दोरा विकत घ्याल, सुई वेगवेगळ्या ज्या सुयांचं पॅकेट येतं ते तुम्ही विकत घ्याल, वेगवेगळ्या टाईपचे धागे तुम्ही विकत घ्याल वेगवेगळ्या रंगांचे. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन हे आपलं काय म्हणतात बरं ते गोळे असतात ना शिवणकामाचे, ते गोळे विकत घ्याल तुम्ही, वूलचे, वुलन गोळे जे येतात ते, तर त्याची खरेदी तुम्ही कराल. तर त्याच्यावर तुमचा खर्च खूप होईल. चला, तो खर्च होईल. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी वेगवेगळे विणकामाच्या गोष्टी रेडी असतील, ते वूलचे बॉल्सही असतील तुमच्याकडे, सुई दोरा असेल आणि तुम्ही शिवणकाम सुरू कराल, स्वेटर तयार करा. चला, आता मी तुम्हाला तिकडेच थांबवतो. तुम्ही एक स्वेटर जर का शिवलात आणि थांबलात तर तुम्ही सांगा एकच स्वेटर शिवण्यासाठी तुमचा खर्च किती झाला? खूप झाला खर्च, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लागल्या, तुम्हाला सुया विकत घ्यायला लागल्या, तुम्हाला धागे विकत घ्यायला लागले, तुम्हाला ते वूल विकत घ्यायला लागलं, त्याच्यावर चिकटवायला काही काही ऍक्सेसरीज असतात त्या तुम्ही विकत घेतल्यात. म्हणजे तुम्ही जर का एकच स्वेटर शिवलात तर त्या एका स्वेटरच्या मागे तुमचा खर्च खूप झाला. पण नक्कीच तुम्ही एका स्वेटर शिवून थोडीच थांबणार आहात. तुम्ही एक स्वेटर शिवून झाल्यानंतर असा विचार कराल, अरे माझ्याकडे विणकामाचं एवढं मटेरियल बाकी आहे, माझ्याकडे ते वूलचे एवढे गोळे बाकी आहेत, सुया अजून नीट चाललेल्या आहेत, धागे अजून भरपूर उरलेले आहेत, चला उरलेल्यापैकी अजून एक स्वेटर शिवूया. मग तुम्ही दुसरा स्वेटर शिवता तरी तुमच्याकडे भरपूर साहित्य उरतं, मग तुम्ही विचार करता चला आता मोजे शिवूया, माकड टोपी शिवूया आपण, असं काय काय तुम्ही छान छान गोष्टी, गोडगोड गोष्टी शिवायला सुरुवात करता. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा आपण गोष्टी विकत घेतो भरपूर आणि त्या एकाच वस्तूसाठी वापरतो, त्या पहिल्या वस्तूसाठी आपला खर्च खूप होतो, पण त्या पुढे आपण जेवढ्या नवीन वस्तू बनवत जाऊ किंवा इन ह्या उदाहरणामध्ये आपण जेवढ्या नवीन स्वेटर शिवत जाऊ, जो नवीन स्वेटर शिवला जाईल, जो दुसरा स्वेटर शिवला जाईल, जो तिसरा स्वेटर शिवला जाईल, त्या पुढच्या स्वेटरसाठी प्रत्येक नवीन स्वेटर मागे होणारा खर्च कमी कमी होत जातो, कारण साहित्य तर आपल्याकडे आधीपासून आहेच. म्हणजे जेव्हा आपण नवीनाने साहित्य विकत घेतो एक नवीन गोष्ट बनवण्यासाठी, तेव्हा पहिल्यांदा जेव्हा ती गोष्ट बनवतो खर्च खूप होतो, आणि आपण ती गोष्ट एकदाच बनवून थांबलो तर त्या एका छोट्याशा गोष्टीमागे खर्च खूप झाला असं म्हणता येईल आपल्याला.
म्हणजे एकच स्वेटर शिवून आपण थांबलो तर आपल्याला हे म्हणता येईल की त्या एका स्वेटरच्या मागे एवढा खर्च झाला, एवढ्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लागल्या. पण त्या एकच स्वेटर शिवून न थांबता आपण जर का कंटिन्यू केलं, आपण अजून स्वेटर शिवले, आपण अजून मोजे शिवले, मिटन शिवले, माकट टोपी शिवली, तर मग हळूहळू त्या नवीन गोष्टी मागे खर्च कमी कमी होत जातो. असं का बरं? कारण त्या गोष्टी ज्या लागतात शिवणकामासाठी त्या ऑलरेडी आपल्या घेऊन झालेल्या आहेत. म्हणजे दरवेळेला आपल्याला नवीन गोष्ट विकत घ्यायची गरज नाही आहे. ह्यालाच म्हणतात इकॉनॉमीज ऑफ स्केल. आता हीच गोष्ट तुम्ही मोठ्या बिझनेसमध्ये, मोठ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर का विचार केला तर ती लागू पडते. म्हणजे जर का एक कार कंपनी घेतलीत तुम्ही जर का कार कंपनी सुरू केलेली आहे आणि तुम्ही एक गाडी बनवता तर ती एकच गाडी बनवण्यामागे तुमचा खर्च खूप होईल. पण मग तुम्ही हजारोंनी जेव्हा गाड्या बनवायला लागाल, जेव्हा तुम्ही अजून तुमचं मॅन्युफॅक्चरिंग वाढवाल, तेव्हा प्रत्येक नवीन युनिट मागे तुमचा खर्च कमी कमी होत जातो. हे डिमिनिशिंग खर्च असतो, तर ह्याला इकॉनॉमीज ऑफ स्केल असं म्हणतात. तर आपण अजून एक उदाहरण घेऊया, ते म्हणजे आपण असं किचनचं उदाहरण घेऊया, रेस्टॉरंटचं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही तुमचं एक घरगुती किंवा नको, तुम्ही जरा प्रोफेशनली तुम्हाला असं म्हणूया की खाणं खूप छान बनवता तुम्ही, लोकांना तुमचं खाणं आवडतं, आणि तुम्ही असं ठरवता की चला आपण एक रेस्टॉरंट सुरू करूया, घरगुती खाण्याचं रेस्टॉरंट. तर मग रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तुम्ही सांगा काय काय करायला लागेल. तुम्हाला रेस्टॉरंटचं लायसन्स काढायला लागेल, तुम्हाला गाळा विकत घ्यायला लागेल किंवा तुम्ही तो रेंटवरती घ्याल, म्हणजे भाडे करू व्हाल तुम्ही एका रेस्टॉरंटच्या गाळ्यासाठी, किंवा विकत घ्याल, त्याच्यामध्ये तुमचा खर्च खूप होईल. मग ते किचनचं जे साहित्य लागेल तुम्हाला सगळं, आणि तुम्ही रेस्टॉरंट ओपन करताय म्हणजे एकदम प्रोफेशनल असणार आहे, तर ते प्रोफेशनल रेस्टॉरंट असण्यासाठी जे इक्विपमेंट, प्रोफेशनल इक्विपमेंट लागतं, अगदी गॅस स्टोव, सिलेंडर, सगळ्या गोष्टी, मायक्रोवेव्ह, ते चॉपर, प्रोफेशनल एकदम इंडस्ट्रियल लेवलचे, त्याच्यावर तुमचा खर्च खूप होईल. मग टेबल खुर्च्या तुम्ही मांडाल रेस्टॉरंटमध्ये लोकांना बसायला, त्याच्यावर तुमचा खर्च खूप होईल. मी म्हणतो तसं लायसन्सिंगवर खर्च होईलच. तर हे जे सुरुवातीचे खर्च आहेत ते खूप मोठे खर्च आहेत, आणि त्या खर्चांना आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो. म्हणजे ते खर्च होणारच आहेत आणि ते भरपूर होणार आहेत. तर हे आधीचे जे खर्च होतात ना, त्याच्यामुळे काय करणं आवश्यक असतं, सुरुवातीला जेव्हा गोष्ट बनवली जाते तेव्हा ती गोष्ट महागातच पडते आपल्याला. म्हणजे असं म्हणूया की रेस्टॉरंट तुम्ही सुरुवात करताना खर्च खूप होणार तुमचा, कारण फिक्स्ड कॉस्टच खूप आहेत तुमच्या. पण हळूहळू जसं ग्राहक वाढत जाईल, एक वर्ष तुम्ही रेस्टॉरंट चालवाल, तुमचं हॉटेल चालवाल, 2 वर्ष हॉटेल चालवाल, 3 वर्ष हॉटेल चालवाल, तेव्हा हळूहळू करून खर्च कमी होत जातात. कसे बरं? म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला फक्त खर्च लाईट बिल, तुमचं वॉटर बिल, गॅसचं जे बिल असतं ते, आणि जे तुमच्यासाठी लोक कामं करतायत त्यांचे पगार तुम्हाला द्यायला लागतील तेवढे, आणि काय थोडं गोष्टी तुटतात फुटतात, थोडा रंग मरम्मत करायला लागते, त्या गोष्टींना जो खर्च लागतो तो खर्च तुमचा असेल. पण तो खर्च एवढा नाही जेवढा तुम्हाला रेस्टॉरंट विकत घ्यायला लागला. म्हणण्याचा अर्थ असा की सुरुवातीला फिक्स्ड कॉस्ट खूप मोठे असतात, त्याच्यामुळे सुरुवातीचा खर्च खूप मोठा असतो, आणि नंतरला त्याचे मोठे खर्च ऑलरेडी झालेले असतात. मग होणारे खर्च असतात म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे गोष्टी ऑपरेट करण्यासाठी, गोष्टी चालू ठेवण्यासाठी जो खर्च लागतो तो म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. तो खर्च काही खूप मोठा नसतो, तो थोडा कमी असतो. तर अशा ह्या दृष्टिकोनाने आपण बघितलं तर कुठलीही गोष्ट सुरुवात करताना, जेव्हा सुरुवातीला आपण गोष्टी बनवतो किंवा विकतो तेव्हा खर्च जास्त असतात आणि प्रॉफिट कमी होतो. पण हळूहळू करून आपण जेव्हा सेटअप झालेला असतो आपला, नवीन खर्च आपले तेवढे हाय नसतात, कमी असतात, त्याच्यामुळे नंतरला तो खर्च कमी होत जातो. मग तुम्ही हे सुई धागा आणि स्वेटर शिवण्याच्या दृष्टिकोनाने पण बघू शकता, तुम्ही हे हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवण्याच्या दृष्टिकोनाने सुद्धा बघू शकता. पण हा जो कॉन्सेप्ट आहे की सुरुवातीला खर्च जास्त आणि जेवढ्या आपण गोष्टी अजून बनवू, अजून गोष्टी विकू, तेवढा खर्च हळूहळू करत कमी 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 होत जातो, त्याला डिमिनिशिंग कॉस्ट म्हणतात, किंवा सोप्या भाषेमध्ये त्याला इकॉनॉमीज ऑफ स्केल असं म्हणतात. बरं, हा झाला कॉन्सेप्ट इकॉनॉमीज ऑफ स्केल. आता आपण दुसरा शब्द बघू जो खूप सिमिलर, म्हणजे ऐकताना खूप तसाच वाटतो पण थोडा वेगळा आहे, तो म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्कोप. म्हणजे आधी आपण बघितलं स्केल, आता आपण बघणार स्कोप. तर इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे काय ह्याचं पण मी उदाहरण तुम्हाला देतो. चला असं आपण गृहित धरून चालू की तुम्ही घरी बसल्या बसल्या कंटाळलेले आहात, तुमचं शिक्षण तर खूप छान आहे, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुम्हाला खाणं पण खूप बनवता येतं आणि तुम्ही एम कॉम पण केलेलं आहे,
पण घरी बसून तुम्हाला कंटाळा आलाय कारण तुम्ही तुम्ही घरगुती आहात, म्हणजे तुम्ही घरी बसून व्यवसाय करताय, तुम्ही बाहेर जॉब नाही करत आहात. तर असं बसल्या बसल्या तुम्ही विचार केला, चला कुकिंग तर छान करता येतं, कुकिंग क्लासेस सुरू करूया घरी बसल्या बसल्या. म्हणजे लोक आपल्या घरी येतील आणि घरी येऊन आपल्याकडनं कुकिंग शिकतील. चला सुरुवातीला तुम्हाला वाटतं सगळं छान चाललंय, पण नंतर तुमची जी सोसायटी आहे ती कटकट सुरू करते. कुणाची सोसायटी कटकट नाही करत, सगळ्यांच्या सोसायट्या कटकट करतात, कारण चांगलं बघतो कुणाला. पण मग त्याच्यामुळे काय असं तुम्ही म्हणता, चला हा व्याप नको डोक्याला, सोसायटी कटकट करते, मी एक रेंटवरती बाहेरची जागा विकत घेते किंवा विकत घेतो. त्याच्यामुळे तुम्ही असं ग्राउंड फ्लोअरला एक हॉटेलचा जो गाळा असतो तो तुम्ही रेंटवर किंवा विकत कसं तुम्हाला परवडतंय त्याप्रमाणे ती गोष्ट घेता. चला आता तुम्ही एक गाळा घेऊन झालाय, तुमच्याकडे एक भली मोठी खोली आहे, वन रूम आहे किंवा टू रूम आहे, त्याच्यामध्ये किचन आहे छानसं, आणि त्या किचनमध्ये तुम्ही तुमचं कुकिंग सुरू करताय, कुकिंगचे क्लासेस घेताय, व्हेरी गुड. आता कुकिंगचे क्लासेस तुमचे छान चाललेत, कुकिंगचे क्लासेस चालू असताना तुमच्या मनात येतं, अरे माझं एज्युकेशन तर चांगलं आहे, मी एमकॉम सुद्धा केलेलं आहे, मला तर कॉमर्सच्या मुलांना अकाउंटिंगच्या मुलांना शिकवायला सुद्धा आवडेल, मला प्रायव्हेट ट्युशन पण घ्यायला आवडतील. तर चला आता तुम्ही विचार करा, आता मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो. हां, तुम्ही विचार कराल की ट्युशन घेण्यासाठी नवीन अजून एक नवीन जागा विकत घ्यावी किंवा रेंटवर घ्यावी आणि तिकडे ट्युशन क्लासेस घ्यावे, किंवा जिकडे तुम्ही कुकिंगचे क्लासेस घेताय तिकडेच बाजूला खुर्च्या लावून, तिकडे एक बोर्ड लावून तिकडे आपण ट्युशन क्लासेस घेऊया. आता तुम्ही विचार केलात की तुम्ही अजून एक गाळा विकत घेतलात ट्युशन क्लासेससाठी तर तुमचा खर्च वाढू शकतो. पण जर का त्या एकाच खोलीमध्ये तुम्ही विचार केलात की हे बघा एवढी मोठी खोली आहे, त्याच्यात कुकिंग क्लासेस, किचन फक्त एका कॉर्नरमध्ये आहे, एवढी सगळी उरलेली जागा तर फुकट जाते, त्या जागेमध्ये मी ट्युशन क्लासेस पण घेऊ शकते किंवा घेऊ शकतो, कॉमर्सच्या मुलांना शिकवू सुद्धा शकतो, तर मग काय होत आहे, तुम्ही त्या जागेचा उपयोग नीट करताय. तर जेव्हा आपण जागेचा उपयोग जास्तीत जास्त पद्धतीने करतो त्याला इकॉनॉमीज ऑफ स्कोप असं म्हणतात. आता हे प्रॉडक्शनच्या अँगलनी बघितलं, मॅन्युफॅक्चरिंगच्या अँगलनी बघितलं, तर तुम्ही ना तुमची काही काही जे रेडीमेड गोष्टी आपण विकत घेतो ना, चिप्स किंवा चॉकलेट्स, त्याच्या रॅपरवरती ना मागे तुम्ही होमवर्कसारखं करा, वाचा नीट शांतपणे, ते बारीक बारीक अक्षरात काय लिहिलेलं असतं, अनेकदा लिहिलेलं असतं अगदी चॉकलेटवर, बरं सुद्धा का नीट तुम्ही एकदा बघा, चेक करा, इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं, मी मराठीमध्ये सांगतो, असं लिहिलेलं असतं त्या रॅपरच्या मागे छोट्या प्रिंटमध्ये असतं, की ह्या गोष्टीमध्ये अंडंसुद्धा असू शकतं, कारण ही गोष्ट अशा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये बनवली जाते जिकडे अंड्यांचा उपयोग सुद्धा केला जातो, अशी वॉर्निंग असते कधी कधी. आता ही वॉर्निंग का असते, ही असते आपल्यासाठी, आपल्या फायद्यासाठी, की आपल्याला अंडं वगैरे नको असेल, काही काही लोक अंडं खात नाहीत तर त्यांना कळावं म्हणून. पण ह्याच्यामधनं आपल्याला शिकता काय येतं, आपल्याला हे शिकता येतं की इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या कंपनी ज्या चिप्स आणि चॉकलेट्स बनवतात त्यांच्या प्लांटमध्ये एकच गोष्ट नाही बनवत आहेत, म्हणजे सकाळी 9 ते 5 ते एक गोष्ट बनवत असतील, त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री किंवा पहाटे 1-2 पर्यंत ते दुसरी गोष्ट बनवतात त्याच फॅसिलिटीमध्ये, म्हणजे एकाच फॅसिलिटीमध्ये 2-3 गोष्टी बनवल्या जातात, म्हणजेच काय त्या एका गोष्टीचा ते उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करतायत पैसे वाचवायला, आणि हे जेव्हा पैसे वाचवले जातात त्याला इकॉनॉमीज ऑफ स्कोप असं म्हणतात. अगदी थोडक्यात मी कन्क्लुजनमध्ये रॅपअप केलं तर एका तुम्ही गाळा घेतलात, त्या गाळ्यामध्ये तुम्ही फक्त कुकिंगचे क्लासेस घेतलेत तरी ठीक आहे, पण तुम्हाला वाटलं की कुकिंगचे क्लासेस सकाळी 9 ते दुपारी 12 चालतात, त्याच्यानंतर काय, तो गाळा नुसताच घेऊन ठेवलाय, त्याचा अजून उपयोग कसा करावा, तर तुम्ही ठरवता 12 ते 3 मध्ये डान्स क्लासेस घ्यावे, भरतनाट्यम किंवा कथक शिकवावं, त्याच्यानंतर 3 ते 4 तुम्ही आराम करता, 4 ते 6 तुम्ही विचार करता की आता आपण कॉमर्सच्या मुलांसाठी ट्युशन क्लासेस घ्यावे. म्हणजे काय होत आहे, ती जागा एकच, ती एरिया एकच, ती घेताना खर्च तुमचा एकच झाला, पण त्या एरियामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करताय, तुम्ही कुकिंग क्लासेस पण घेताय, डान्स क्लासेस पण घेताय, कॉमर्सच्या मुलांना शिकवता पण आहात. तर म्हणण्याचा अर्थ हा की इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे घेतलेला इक्विपमेंट किंवा घेतलेली मशीनरी किंवा घेतलेली जागा एकाच गोष्टीसाठी न वापरता 10 गोष्टींसाठी जेव्हा वापरली जाते तेव्हा खर्च कमी होतो. म्हणजे डान्स क्लाससाठी मी एक जागा विकत घ्यायची, कॉमर्स क्लासेससाठी मी एक जागा विकत घ्यायची, कुकिंग क्लासेससाठी मी अजून एक जागा विकत घ्यायची, त्याऐवजी एवढा खर्च न करता मी एकच जागा विकत घेणार आणि त्या एकाच जागेमध्ये मी 10 गोष्टी शिकवेन, यांनी माझा खर्च वाचेल,
तर असं जेव्हा आपण असं जेव्हा आपण करतो किंवा केलं जातं किंवा इंडस्ट्रीयल लेवलला मॅन्युफॅक्चरिंग वगैरे मोठ्या लेवलला बिझनेसेस सुद्धा जेव्हा हे करतात त्याला इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणतात. तर आज आपण बघितलेलं आहे इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे काय, इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे काय, आणि हे बोलता बोलता मी तुम्हाला थोडक्यात फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट काय असते ही पण सांगितली आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर ह्याच्यावर आपल्या परिवारामधल्या लोकांबरोबर आपल्या मित्रांबरोबर वगैरे चर्चा जरूर करा, आणि तुम्हाला काही कॉमेंट्स असतील तर मला जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय.